माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा यांच्या वतीनं गाण्यांचा आणि किश्यांचा संगीतमय हास्यकल्लोळ चाल तुरु तुरु या कार्यक्रमाचं आयोजन रविवारी करण्यात आलं होतं. हा कार्यक्रम पनवेलमधील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात झाला असून माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक कार्यक्रम राबवण्यात येत आहेत. त्या अनुषंगानं पनवेलमधील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा यांच्या वतीनं गाण्यांच्या आणि किश्यांचा संगीतमय हास्यकल्लोळ चाल तुरु तुरु हा कार्यक्रम झाला. निवेदक आणि गायक अंशुमन विचारे आणि त्यांच्या टीमने उत्कृष्ट कार्यक्रम सादर केला. त्याचबरोबर प्रेक्षक वर्गांनी देखील मोठ्या संख्येनं या कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. यावेळी सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, जिल्हा प्रवक्ते वाय टी देशमुख, तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, महापौर डॉक्टर कविता चौतमोल, पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, नगरसेविका चारुशिला घरत, मुग्धा लोंडे, युवा मोर्चाचे पनवेल शहर अध्यक्ष चिन्मय समेळ, श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे अनिल कोळी यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. 68 वर्ष पूर्ण झालेली 69 वर्षात मी पदार्पण करत आहे आणि ह्या वाढदिवसानिमित्तानं आज इथं आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहामध्ये आपण हा कार्यक्रम नाट्य परिषदेने आयोजित केलेला आहे. यावर्षीच्या आपल्या वाढदिवसानिमित्तानं आपण 1 तारखेपासून ते 9 तारखेपर्यंत पनवेल महापालिका आणि क्षेत्रामध्ये आपण स्वच्छता अभियान सुरू केलेलं आहे. अतिशय चांगला असा हा कार्यक्रम प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वाड्यात जवळ पोचतो आहे आणि दिवसभर त्या कार्यक्रमात आजून वाचतं आहे. आज 2 तारीख कितीही जरी सांगितलं की गुच्छ घेऊन येऊ का, फक्त त्याच्यात त्या स्वच्छता आपलं जो सप्ताह आहे त्याच्यामध्ये सहभागी व्हा, तर त्यातीच त्याच्यात ते स्वच्छता सप्ताहामध्ये सहभागी होऊन सुद्धा दिवसभर भेटणाऱ्यांची रेलची होती आणि असा अतिशय छान अंदाज असा एक हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. मी आपल्या नाट्य परिषदेचं आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो की माझ्या वाढदिवसानिमित्ताने तुम्ही हा मनोरंजनाचा अतिशय छानदार कार्यक्रम आयोजित केलेला आहे, कारण हे सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे. दिवसभर परिश्रम केल्यानंतर नोकरी धंद्यामध्ये किंवा डोक्याला ताण घेतल्यानंतर मला कल्पना आहे की तुमच्या ह्या संगीतानं आमचं दिवसभरचा क्षीण ताबडतोब निघून जाईल. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.